नमस्कार शुभ्स ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि माझ्याकडून महाशिवरात्रीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते। तर आज आपण शाबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहोत उपवासासाठी। तर इथे मी मोठे दोन वाट्या घेतलेला शाबुदाणा रात्री भिजत घातलेला होता, त्याच्यामध्ये पाणी कमी घालायचं म्हणजे असे सुट्टा सुट्टा शाबुदाणा झाला पाहिजे अशा प्रकारे। तर आता हा शाबुदाणा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। तर सगळा शाबुदाणा घेऊया आपण बारीक करून, बघा अशा प्रकारे असा हा मिक्सरमध्ये दोनदा मिक्सरमध्ये फिरवला तरी देखील चालेल। तर आता हा शाबुदाणा घेतलेला आहे, साधारणतः 4 ते 5 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत मीडियम आकाराचे, 4 ते 5 बटाटे। तर इथे मी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे वाटून। तर इथं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे साधारणतः 2 ते 3 चमचे, तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता, बटाट्याचंही प्रमाण तुमच्या ह्याच्यानुसार। तर इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये। तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ किंवा ह्याचं भगरीचं पीठ घालायचं असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता, परंतु मी फक्त शाबुदाण्याचे बनवते। आता बघा आपण हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटा हा एकदम स्मॅश करून घातला तरी देखील चालेल, किंवा खिसून बटाटा घातला त्याच्यामध्ये तरी देखील चालेल, परंतु मी खिसून घेतलेला नाही किंवा स्मॅश देखील करून घेतलेला नाही आहे, मी अख्खाचा असा घेतलेला आहे। मी आता हाताने हळूहळू मी सगळं स्मॅश करून घेतलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे आपलं पीठ हे तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। ह्याचे वडे, शाबुदाण्याचे वडे देखील करू शकता, परंतु मी ते थोडंसं पाणी किंवा दही टाकून आप्पे देखील बनवू शकता, परंतु मी आज थालीपीठ बनवलेलं आहे। तर आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण छोटासा गोळा घेऊया, हातावरती थोडंसं पाणी लावायचं आणि हातावरती आपण थापायचं। तुम्ही पीठ एखादं पोळपाट घेऊन त्याच्यावरती कापड ठेवून त्याच्यावरती पण थापलं तरी देखील चालेल, परंतु हे शाबुदाणा चिकट, फक्त शाबुदाण्याचं पीठ आहे त्याच्यामुळं खूप चिकट होऊन जातं, म्हणून मी हातावरती थापते। तुम्ही राजगिऱ्याचं आणि ह्याचं भगरीचं पीठ टाकलं ना ह्या पिठामध्ये तर तुम्ही पोळपाटावरती कापड घेऊन त्याच्यावरती देखील थापू शकता, पण हे शाबुदाण्याचं फक्त असल्यामुळं मी हातावरतीच थापलेलं आहे। तर आता बघा इथे मी तेल टाकलेलं आहे, तवा तापलेला आहे, त्याच्यावरती आपण हे थालीपीठ टाकलेलं आहे। थोडंसं हाताला पाणी लावून आपण परत एकदा त्याला थोडंसं थापून घेऊया, म्हणजे थोडंसं आणखी पातळ करून घेऊया। असं वर अलगद हाताने करायचं, कारण तेल गरम झालेलं आहे, हाताला आपल्या भाजू शकतं। तर आता इथे आपण झाकण ठेवून देऊया। आता बघूया आपण आपलं थालीपीठ झालेलं आहे का। तर बघा हे बघा एका साईडने पूर्णपणे भाजून झालेलं आहे, खूप छान असा कलर आलेला आहे। तुम्ही शेंगदाण्याचा कूट जरा जास्त टाकलात तर शेंगदाणे आणि थोडा जाडसर टाकला तर ते खूप छान असं म्हणजे त्याला शेंगदाणे वगैरे असे त्याच्यामध्ये दिसतात। आणि बटाटे पण मी मुद्दाम बटाटे स्मॅश केलेले नाहीत, कारण बटाट्याचाही थोडा मोठा तुकडा त्याच्यामध्ये दिसतो, पण ते दिसायला खूप छान दिसतं। तर आता बघा इथे आपला हा थालीपीठ भाजून झालेला आहे पूर्ण, बघू शकता दोन्ही साईडनी खूप छान खरपूस असं भाजून झालेलं आहे। आणि हे थालीपीठ बनवत असताना गॅस मात्र खूप कमी ठेवायचा, म्हणजे थालीपीठ कसं सगळ्या साईडनी चांगल्या प्रकारे भाजलं जातं। बघा हे महाशिवरात्रीची स्पेशल डिश आहे, तुम्ही देखील नक्की करून बघा। आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।